रसिको नमस्कार, या ग्लोबल साहित्य सफरीमध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपला आहे 34वा पुष्प आणि मी आज बोलणार आहे जगविख्यात इंग्लिश लेखक जॉर्ज ऑरवेल याच्याविषयी आणि त्याची ती फार प्रसिद्ध कादंबरी जी आहे जगप्रसिद्ध 1984 या कादंबरीविषयी। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी नेहमीप्रमाणेच आपण सर्वांना विनंती करतो की आपण आमचं जे यूट्यूब चॅनल आहे ग्रंथालीचं, ग्रंथाली वॉच, त्याला सबस्क्राईब करा। तिकडचं जे बेल आयकॉन असेल ते प्रेस करा, म्हणजे आमच्या कार्यक्रमाच्या सूचना आपल्याला नेहमी मिळत राहतील। दुसरी गोष्ट, ग्रंथाली आता ट्विटरवर देखील आहे, ॲट ग्रंथाली वॉच हे आमचं ट्विटरचं हँडल आहे ट्विटरच्या भाषेत। जे कोणी आपण ट्विटरवर असाल त्याने आम्हाला फॉलो करा आणि जे कोणी आपण ट्विटरवर नसाल त्याने फक्त आम्हाला फॉलो करण्यासाठी म्हणून ट्विटर जॉईन करा, अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो। तिसरी गोष्ट, हा माझा व्हिडिओ बघून आपल्याला जे काय वाटेल, आपल्या प्रतिक्रिया, आपला प्रतिसाद, रिस्पॉन्सेस हे आपण आमच्या व्हिडिओच्या खाली लिहून कळवा, म्हणजे आम्हाला आपला प्रतिसाद प्रतिक्रिया कळतील आणि ते फार महत्त्वाचं आहे हे आपण जाणतात। ॲनिमल फार्म आणि 1984 या दोन कादंबऱ्यांच्या लिखाणामुळे जगात प्रसिद्ध झालेला आणि जॉर्ज ऑरवेल या ख्यातनाम नावाने ओळखला जाणारा एरिक आर्थर ब्लेअर हा एक इंग्लिश कादंबरीकार, पत्रकार, निबंधकार आणि समीक्षक। त्याचा जन्म 25 जून 1903 रोजी मोतीहारी या भारतामधील बिहारमधील गावी झाला। त्याचे वडील रिचर्ड ब्लेअर हे त्यावेळी ब्रिटिश सरकारचे भारतातील इंडियन सिव्हिल सर्व्हिसमधील एक दुय्यम अधिकारी होते, तर त्याची आई इडा मॅबेल लिमुझिन ही त्यावेळच्या भारताचा एक प्रांत असलेल्या ब्रह्मदेशातील म्हणजेच आजच्या म्यानमारमधील मोलमेन या गावी व्यापारात अयशस्वी ठरलेल्या एका फ्रेंच गृहस्थाची मुलगी होती। एरिकला दोन बहिणी होत्या, एक त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी तर दुसरी त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान। एरिक 1 वर्षांचा असतानाच त्याची आई त्याला आणि त्याच्या थोरल्या बहिणीला घेऊन इंग्लंडमधील ऑक्सफर्डशायर परगण्यातील हेनली ऑन थेम्स या गावी राहायला गेली। तिथेच वयाच्या 5व्या वर्षी त्याला फ्रेंच रोमन कॅथोलिक जोगिणींनी म्हणजे नन्सनी चालवलेल्या एका शाळेत घातलं गेलं। अगदी त्यावेळात देखील त्याला काहीतरी वाचत राहावं अशी गोडी निर्माण झाली। नंतर त्यानं पब्लिक स्कूलमध्ये जावं अशी त्याच्या आईची इच्छा होती, परंतु त्याला आर्थिकदृष्ट्या इंग्लंडमधील श्रीमंत मुलांच्या शाळेत जाणं शक्य नव्हतं। अखेरीस एरिकला शिष्यवृत्ती मिळाली आणि त्याला ईस्ट ससेक्समधील ईस्टबोर्न येथील शाळेत प्रवेश मिळाला। तिथे तो वयाच्या 8 वर्षापासून 11 वर्षांपर्यंत राहिला। तो बुद्धीने अतिशय तल्लख जरी असला ना तरी आपण तेथील मुलांच्या तुलनेत सुद्धा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचं त्याला वाटलं आणि तो एकलकोंडा, उदास आणि काहीसा तरेवेक होत चालला। शाळेतील आलेल्या कटू अनुभवांवर लिहिलेला सच वेअर द जॉईस हा त्याचा निबंध त्याच्या मृत्यूनंतर 1953 साली प्रसिद्ध झाला। हे सर्व असलं तरी त्या शाळेत असतानाच त्याच्या आयुष्यात काही विशेष घटना घडल्या। त्यानं अवेक यंग मॅन ऑफ इंग्लंड ही आपली पहिली कविता लिहिली आणि ती स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली। त्याला त्याबद्दल पारितोषिकही मिळाली। तिथेच त्याची सिरिल कॉनोली या विद्यार्थ्याशी ओळख झाली। हा सिरिल पुढे लेखक म्हणून प्रसिद्ध झाला आणि होरायझन या साहित्य आणि कला यांना वाहून घेतलेल्या प्रतिष्ठित मासिकाचा संपादक झाला। याच मासिकांनंतर ब्लेअरनं अनेक निबंध प्रसिद्ध केले। शाळेतील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून एरिकनं शेवटी वेलिंग्टन आणि एटन या प्रख्यात शिक्षण संस्थांत शिष्यवृत्ती मिळून प्रवेशही प्राप्त केला।
परंतु तिथे प्रत्यक्ष जागा रिकामा झाल्यानंतरच वयाच्या 13 वर्षी प्रथम वेलिंग्टन येथे आणि नंतर एटन येथे किंग स्कॉलर म्हणून त्यांनी प्रवेश मिळवला. तिथे एरिकने 4 वर्ष काढली. तिथेच त्याला अल्डस हक्सले हे शिक्षक म्हणून लावले. त्याचप्रमाणे त्याच्याच वयाचा त्याच्यावर असलेला रॉजर मायनर्स ज्याच्याबरोबर त्यानं कॉलेजचं एक मासिकही काढलं. हाच मायनर्स पुढे ऑक्सफोर्ड आणि केम्ब्रिज या जगविख्यात विद्यापीठात लॅटिनच्या सिनियर चेअरच्या पदावर काम करीत असे आणि ब्रिटनमधील सर्वश्रेष्ठ क्लासिसिस्ट अशी त्याची ख्याती झाली. इटनमधील वातावरण खरं तर एरिकला पोषक होतं, परंतु त्याचं इतर वाचन करण्यात इतकं लक्ष असायचं की त्यामुळे त्याचं अभ्यासाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष झालं. शेवटी तेथील मॅट्रिक्युलेशन ही उच्च शिक्षणापूर्वीची परीक्षाही न देता त्यानं शिक्षणाला रामराम ठोकला. नंतर त्यानं इंडियन सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा देऊन नोव्हेंबर 1922 साली वयाच्या 19व्या वर्षी इंडियन इम्पेरियल सर्व्हिसमध्ये भारतातील ब्रह्मदेश या प्रांतात असिस्टंट डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडंट ऑफ पोलीस म्हणून नोकरी पत्करली. ब्रह्मदेशात ब्लेअरची ठिकठिकाणी बदली होत गेली आणि जबाबदाऱ्यांचं स्वरूपही अधिकाधिक वाढत गेलं. तो ब्रिटिश सरकारच्या दरबारी एक आदर्श अधिकारी म्हणून मानला जाऊ लागला. तो तेथील स्थानिक भाषाही शिकला, परंतु तो स्थानिक जनतेपासून दूरच राहिला. एरिक फक्त वाचनात सतत दंग असायचा. त्याच्या मनात मात्र एक खंत वाढत चाललेली होती की ब्रिटिशांचं तेथील राज्य तिथल्या लोकांच्या मनाविरुद्ध आहे. त्याच्याच भाषेत सांगायचं म्हणजे, हे पीतवर्णे तरुण चेहरे ज्यावेळी दुरूनच माझ्याकडे उपासाने बघतात त्यावेळी माझ्या मनावर फार ताण येतो. पुढे त्याची बदली त्याच्या आजीच्या गावी म्हणजेच मोलमेन येथे झाली. तिथे त्याला 1927 साली डेंग्यू झाला आणि तब्येतीच्या कारणास्तव तो इंग्लंडला परतला. नंतर मात्र त्याने परत न जाण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला. नोकरी सोडल्यावर आपल्या कुटुंबाच्या साऊथ वोल्ड या गावी परतल्यानंतर ब्लेअर आपल्या काही जुन्या मित्रांना भेटला. केम्ब्रिजमधील शिक्षक गो यांनाही भेटला आणि आपल्या लेखक होण्याच्या इरादासंबंधी या सर्वांचा सल्ला घेतला. नंतर तो लंडनला गेला. तिथे त्याच्या कुटुंबाच्या परिचयाची कवयित्री रूथ पीटर त्याला भेटली आणि तिने त्याला जे माहीत असतं तेच लिहित जा असा सल्ला दिला. त्यानुसार ब्लेअरनं पुढील 5 वर्ष ठिकठिकाणी हिंडून माहिती गोळा केली आणि संशोधनात्मक कामही केलं. त्याचा आवडीचा जॉन ग्रिफिथ चॅरे म्हणजे जॅक लंडन म्हणून प्रसिद्धीस पावलेला अमेरिकन कादंबरीकार आणि पत्रकार याच्या म्हणण्याप्रमाणे, आपल्याच देशात आपण मूळचा रहिवासी म्हणजेच नेटिव्ह असल्यासारखं राहायचं. आपण उच्चपदस्थ गोरे अधिकारी म्हणून सामान्य ब्रह्मी जनतेत मिसळू शकलो नाही ही अपराधी भावना त्याच्या मनात इतकी घर करून राहिली की त्यानं अपराध परिमार्जन म्हणून दारिद्र्याने दुःखित पीडित अशा लोकांच्या प्रत्यक्ष राहून त्यांच्या जीवनाचा अनुभव घ्यावा असं ठरवलं. त्याप्रमाणे त्यानं प्रथम पूर्व लंडनमध्ये वास्तव्य केलं. तिथे तो एक घर नसलेला भटका दरिद्र निर्वासित असल्यासारखाच राहिला. नंतर 1928 साली पॅरिसला तो गेला आणि तिथेही अत्यंत सामान्य गरीब लोकांच्या अवस्थेत जाऊन राहिला. तिथल्या मुक्कामाविषयी ब्लेअर लिहितो, मी कादंबऱ्या आणि लघुकथा लिहिल्या पण त्या कोणीच प्रकाशित करेना. माझ्याकडचे पैसे संपले आणि मला अतिशय दारिद्र्य अवस्थेत राहावं लागलं. या काळात मी भांडी धुण्याचं, खाजगी शिकवण्या करण्याचं आणि साध्या खाजगी शाळात शिक्षकाचं कामही केलं. हे करत असताना ब्लेअरने तेथे नियतकालिकांसाठी अनेक निबंध लिहिले, ज्यात दारिद्र्य हाच विषय प्रामुख्याने होता. तिथे असताना 1929 फेब्रुवारीमध्ये तो गंभीररित्या आजारी पडला आणि साऊथ वोल्डला आपल्या घरी परतला. स्वगृही परतल्यावर स्थानिक लोकांशी परिचय करून घेणं आणि संवाद करणं, गावातील दिव्यांग म्हणजेच डिसेबल्ड मुलांना शिकवणं, चित्र काढणं वगैरे वेगळ्या स्वरूपातली कामं करायला ब्लेअरनं सुरुवात केली. तसंच कधीतरी लंडनला जाऊन तिथे जुन्या परिचितांना भेटणं,
कधी अचानकपणे तिथल्या पूर्व भागात जाऊन तिथे पूर्वीसारखंच गरीब लोकांच्या वस्तीत राहून येणं, कोणाच्या घरी जाऊन कमी पैशात त्यांचं घरकाम करणं, असे त्याने विविध उद्योग केले। हे सर्व करत असताना त्यानं काही ना काही लिखाण बर्टन या नावानं पत्र चालूच ठेवलं। ब्रिटनमधील साहित्यविषयक अडेल्फी या मासिकात त्यानं ऑगस्ट 1931 अ हँगिंग ही एका गुन्हेगाराला फाशी दिल्याच्या विषयावर पहिली लघुकथाही लिहिली। नंतर त्या मासिकात त्यानं लिहिणं चालूच ठेवलं। 1932 काही काळ ब्लेअरनं पश्चिम लंडनमध्ये प्रथम एका लहान शाळेत आणि नंतर एका मोठ्या शाळेत शिक्षकाचं काम सुद्धा केलं, पण त्या सुमारास त्याला न्यूमोनिया झाला आणि तो नोकरी सोडून साऊथ वर्ल्डला आपल्या घरी पुन्हा परतला। साऊथ वर्ल्डला परतल्यानंतर ब्लेअरनं आपलं लिखाण पुढे चालू ठेवलं आणि जे लिखाण आधी सुरू केलं होतं ना ते पूर्ण करून ते प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया देखील त्याने सुरू केली। लंडन आणि पॅरिस येथील आलेल्या अनुभवावरचं डाऊन अँड आउट इन पॅरिस अँड लंडन हे पुस्तक 1933 आपलं पहिलंच पुस्तक म्हणून ब्लेअरनं प्रसिद्ध केलं। या पुस्तकात त्यानं या दोन शहरात प्रत्यक्ष राहून आलेल्या अनुभवावर आत्मचरित्रपर न लिहिता कल्पित कथांच्याच म्हणजेच फिक्शन स्वरूपात लिहिलेलं आहे। हे पुस्तक सर विक्टर गोलायन्स या ख्यातनाम मानवतावादी डाव्या विचारसरणीच्या प्रकाशकानं प्रसिद्ध केलं। याच पुस्तकात त्याने प्रथमच आपलं टोपण नाव जॉर्ज ऑरवेल म्हणून घेतलं। खरं तर त्याला आपलं एरिक हे नाव कधीच आवडलं नव्हतं, कारण त्यांनी फ्रेडरिक फेरार या इंग्लिश लेखकानं 1858 लिहिलेलं एरिक ऑर लिटल बाय लिटल हे पुस्तक वाचलं होतं। या पुस्तकात व्हिक्टोरियन काळातील पब्लिक स्कूलमध्ये एरिक या मुलाचं कसं नैतिक अधपतन होतं हे लिहिलेलं आहे। म्हणून जॉर्ज हे नाव इंग्लंडच्या पॅटर्न सेंटचं तर ऑरवेल हे नाव त्याच्या सफोक भागातून वाहणाऱ्या त्याच्या आवडत्या नदीचं। ऑरवेलला मात्र त्याच्या या पहिल्या पुस्तकामुळे साहित्यिक म्हणून प्रथमच मान्यता मिळाली। या पुस्तकानंतर ऑरवेलनं त्याच्या ब्रह्मदेशातील आधीच्या 5 वास्तव्यावरील अनुभवांवर आधारित बर्मीज डेज हे पुस्तक 1934 प्रसिद्ध केलं। शूटिंग अँड एलिफंट या निबंधात ऑरवेलनं पोलिसाचं काम करताना साम्राज्याच्या खालच्या पातळीवर कसं काम चालतं याविषयी लिहिलेलं आहे। ऑरवेल नंतर पुन्हा लंडनला गेला, तिथे एका जुनी पुस्तकं विकणाऱ्या दुकानात अर्धवेळ नोकरी पत्करून त्यानं लिहिण्याचं काम चालूच ठेवलं। उत्तर इंग्लंडमधील खाणकाम मजुरांच्या मध्ये राहून ऑरवेलला जे भयानक अनुभव आले त्यावर आधारित द रोड विगन पियर हे पुस्तक त्यानं 1937 लिहिलं। त्यावेळी अस्तित्वात असणाऱ्या समाजवादी चळवळींवर त्यानं प्रखर टीका केली। याच सुमारास ऑरवेल स्पेनमधील यादवी युद्धाचा वार्ताहर म्हणून तिथे गेला, पण तिथे त्यानं युद्धात रिपब्लिकन सेनातर्फे भाग घेतला, त्यात तो जखमी झाला आणि त्याच्या घशावर आणि आवाजावर कायमचा परिणाम झाला। मे 1937 बार्सिलोनात आपल्या विरोधकांना चिरडण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या कम्युनिस्टांविरुद्ध तो लढला। परिणामी त्याच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानं तो स्पेनमधून 6 पळून इंग्लंडला परतला। तिथे आलेल्या अनुभवावर त्यानं 1938 होमेश टू कॅटोलिना हे पुस्तक लिहिलं। ऑरवेलच्या मनात कम्युनिस्टांविषयी इतका तिरस्कार निर्माण झाला की त्याला इंग्लंडमधील पुरातन सभ्यतेविषयी आदर वाटू लागला आणि पुढील काळात येऊ शकणाऱ्या युद्ध आणि फॅसिझम या गोष्टींची त्याला भीती वाटू लागली। 1938 ऑरवेलला हिंदुस्थानात लखनौमध्ये द पायनियर या डाव्या विचारसरणीच्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी जायची इच्छा होती, पण त्याची प्रकृती बिघडल्यानं त्याला हा विचार रद्द करायला लागला। त्याऐवजी तो फ्रेंच मोरोकोमध्ये प्रकृती सुधारण्यासाठी गेला। तिथे असताना त्यानं कमिंग अप फॉर एअर हे पुस्तक 1938 लिहिलं। दुसरं महायुद्ध 1939 सुरू झालं, ऑरवेलला सैन्यात प्रवेश मिळू शकला नाही।
पण त्यांनं आपलं लिखाण मात्र चालूच ठेवलं. 1940 साली त्यांनं चार्ल्स डिकन्सवर एक निबंध म्हणून एक लहानसं पुस्तकच लिहिलं. त्यानं 1941 साली लिहिलेल्या द लायन अँड द युनिकॉर्न या आणि अन्य इंग्लंड विषयांच्या लेखात त्यानं देशभक्तीच्या भावनेबरोबरच लेबर पार्टीला अभिरत असलेला समाजवाद विकसित झाला पाहिजे असं प्रतिपादून उदारमतवादाचा हिरिरीनं पुरस्कार केला. शेवटी त्यानं 1941 साली बीबीसी नववाणीत नोकरी पत्करली. तिथून युद्धकालीन जर्मनीच्या नाझी प्रचाराला प्रत्युत्तर द्यायचं काम केलं. या व्यतिरिक्त भारतासाठीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या देखभाली संबंधीचं कामही त्यांनी केलं. या संदर्भात त्याचा टीएस इलियट, एम फॉरस्टर, मुलकराज आनंद वगैरे दिग्गजांशी संपर्क झाला. त्यानंतर 1943 साली बीबीसीतील नोकरी सोडून त्यानं समाजवादी विचारसरणीच्या द ट्रायब्यून या वृत्तपत्राचा साहित्यविषयक संपादक म्हणून काम पत्करलं. ज्या दोन पुस्तकांमुळे ऑर्वेलची कीर्ती जगभर पसरली ती म्हणजे 1944 साली लिहिलेलं अॅनिमल फार्म आणि 1949 साली प्रसिद्ध झालेलं 1984 ज्याच्यावर मी आज पुढे बोलणार आहे ते पुस्तक. अॅनिमल फार्म या पुस्तकामुळे ऑर्वेलची सांपत्तिक स्थिती आयुष्यात प्रथमच समाधानकारक झाली. अॅनिमल फार्म या कादंबरीत एका धान्याच्या आगारातील काही प्राणी एकत्र येतात, क्रांती करून त्यांच्या मनुष्य असलेल्या मालकाला हाकलून लावतात आणि आपला एक समतावादी समाज तयार करतात. परंतु त्यांच्यातील हुशार आणि सत्तालोभ असलेले पुढारी डुक्कर हे त्या क्रांतीचा फायदा इतरांना न देता हुकुमशाही सत्ता स्थापन करतात. परिणामी मूळच्या माणूस पुढाऱ्यांपेक्षा नवीन सत्ता कितीतरी अधिक जाचक, छळवादी आणि हृदयशून्य असल्याचं त्या प्राण्यांना जाणवतं. ही कादंबरी म्हणजे रशियातील बोल्शेविक क्रांतीनंतर जोसेफ स्टालिनने प्रस्थापित केलेल्या राजवटीवर केलेलं उपहासात्मक भाष्यच आहे. अॅनिमल फार्म नंतर ऑर्वेलनं पुढील 4 वर्ष पत्रकारितेत भरपूर लेखन केले. द ट्रायब्यून, द ऑब्झर्वर आणि मँचेस्टर इव्हिनिंग न्यूज वगैरे वृत्तपत्रातून त्यानं लिहिलेल्या सर्व लेखांची संख्या 500 अधिक आहे. काही निबंधांचा उल्लेख यापूर्वी वेगवेगळ्या संदर्भात केलेलाच आहे. या व्यतिरिक्त काही उल्लेखनीय निबंध म्हणजे 1946 लिहिलेले व्हाय आय राईट, बुक्स ऑफ मेमॉर्स, पॉलिटिक्स अँड इंग्लिश, डिक्लाईन ऑफ द इंग्लिश मर्डर, कन्फेशन्स ऑफ अ बुक रिव्ह्युअर अशा विषयांपासून ते अगदी ब्रिटिश कुकरी अँड अ नाईस कप ऑफ टी या विषयांपर्यंत. एक व्यक्ती म्हणून ऑर्वेलची काही वैशिष्ट्य त्याशी आहेत. त्याला लहानपणापासूनच निसर्गाविषयी अतिशय आवड होती. त्यानं जिथे जिथे शिक्षक म्हणून काम केलं त्यावेळी त्याला तरुण विद्यार्थ्यात वावरायला नेहमीच आवडायचं. तरुणपणीच त्याला ब्रॉंकायटिसचा त्रास व्हायचा, तरी पण तो बरंच धूम्रपान करायचा. त्याला कधी कधी धाडसी प्रयोग करायची इच्छा व्हायची. त्यावेळी तो पावसात मोटार सायकलवर हिंडायचा, लांब लांब पायी आणि अन्यथा कष्टप्रद प्रवास करायचा. एकदा तर तो बुडणाऱ्या बोटीतूनही वाचला होता. तो खरा नास्तिक होता आणि धार्मिक सिद्धांत म्हणजे डॉक्ट्रिन आणि धार्मिक संस्था यावर तो नेहमीच टीका करीत असे. पण चर्चच्या कार्यक्रमात मात्र तो भाग घेत असे. ऑर्वेलच्या वैवाहिक जीवनासंबंधी ही काही माहिती. आपण दिसायला आकर्षक नाही अशी धारणा असणाऱ्या ऑर्वेलला बऱ्याच स्त्रिया मैत्रिणी म्हणून परिचित होत्या. शेवटी त्यानं 1936 एलिन ओशनगेसी या ऑक्सफोर्डमधील इंग्लिशची पदवी असलेल्या स्त्रीशी विवाह केला. ती त्याच्याबरोबर स्पेनमध्ये तेथील क्रांतीच्या वेळी गेली होती. तिनं दुसऱ्या महायुद्धात मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये सेन्सॉरशिप डिपार्टमेंटमध्ये काम केलं. तिनं ऑर्वेलला चांगलं सहकार्य दिलं. त्या दोघांनी 1944 एका नवीन जन्म झालेल्या मुलाला दत्तक घेऊन त्याचं
रिचर्ड हॉरेशियो ब्लेअर असं नाव ठेवलं. दुर्दैवानं मार्च 1945 एलिनचा एका शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला. नंतर 1947 अखेरीस ऑर्वेलला क्षयरोग झाल्याचं निदान झालं आणि त्याची 1984 ही कादंबरी प्रसिद्ध झाल्या झाल्याच जून 1949 त्याची प्रकृती ढासळली. त्याला हॉस्पिटलमध्ये हलवलं गेलं. तिथे असतानाच त्यानं सोनिया ब्राउनेल या स्वरूप सुंदरी मानल्या जाणाऱ्या स्त्रीशी विवाह केला. तिनं त्याची उत्तम काळजी घेतली. मृत्यूपत्रासंबंधीच्या आवश्यक प्रक्रिया झाल्या आणि शेवटी 21 जानेवारी 1950 रोजी वयाच्या केवळ 46 वर्षी त्याचा मृत्यू झाला. सध्याच्या ऑक्सफर्ड शहरमधील सटन सेमेट्रीमध्ये त्याचं दफन करण्यात आलं. तेथील स्मृतीफलकावर मात्र त्याचं मूळचंच नाव लिहिलेलं आहे. जॉर्ज ऑर्वेलनं आपल्या आत्मचरित्रपर लिखाणात ज्यांचा लिखाणाचा त्याच्यावर परिणाम झाला आहे अशा लोकांची बरीच मोठी यादी दिलेली आहे. विल्यम शेक्सपियर, जोनाथन स्विफ्ट, चार्ल्स डिकन्स, गुस्ताफ लॉबर्ट, जेम्स जॉईस, टी एस इलियट, डी एस लॉरेन्स या दिग्गजांचा त्यात समावेश आहे. सॉमरसेट मॉम आणि अमेरिकन लेखक जॅक लंडन यांचाही त्यात समावेश आहे. एच जी वेल्स विषयी त्याला प्रचंड आदर होता. ऑर्थर कोस्लर हा त्याचा मित्र त्याच्या आदरस्थानी होता. राल्फ वाल्डो इमर्सन, ग्रॅम ग्रीन, मार्क ट्वेन, जोसेफ कॉनराड या जगप्रसिद्ध लेखकांचाही या यादीत समावेश आहे. प्रतिपक्षी ऑर्वेल विषयी आदरादर बोलणाऱ्यांमध्ये अनेक ब्रिटिश आणि अमेरिकन लेखक, इतिहासकार, तत्वज्ञ, समाजवादी आणि डाव्या विचारसरणीचे समीक्षक, शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी यांचा समावेश आहे. जॉर्ज ऑर्वेलच्या पुस्तकांची अनेक नाट्यरूपांतरं झालेली आहेत. तर अनेक नाटकात तो त्यातील पात्र म्हणून दाखवला जातो. मोतीहारी या त्याच्या जन्मस्थानी त्याच्या बंगल्याचं संग्रहालय केलं गेलं. त्याच्या जीवनाची आणि कार्याची माहिती अधिकाधिक व्हावी या हेतूनं 2011 ब्रिटनमध्ये एक साहित्यिक धर्मादाय संस्था रिचर्ड ब्लेअर हे त्याच्या मुलानं स्थापन केली. 7 नोव्हेंबर 2017 रोजी ब्रिटिश शिल्पकार मार्टिन जेनिंग्स याने केलेल्या ऑर्वेलच्या पुतळ्याचं बीबीसीच्या ब्रॉडकास्टिंग हाऊसच्या मागे अनावरण केलं गेलं. त्याच्या मागील भिंतीवर लिहिलेलं आहे, लोकांना जे ऐकायला नको असतं ते त्यांना सांगण्याचा अधिकार म्हणजेच स्वातंत्र्य म्हणजे काय असतं ते. अतिशय प्रतिभावंत असलेल्या जॉर्ज ऑर्वेलचा हा थोडक्यात सांगितलेला जीवनपट. रसिको, आता मी 1984 या कादंबरीकडे वळतो. ही कथा घडते भविष्यकाळात आणि वर्ष 1984. ही कादंबरी लिहिली आहे 1949 हे इथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. या भविष्यकाळातलं जग फार बदललेलं आहे. या जगात सतत युद्ध होत असतात. द वर्ल्ड इन परपेच्युअल वॉर असंच या जगाचं वर्णन करावं लागेल. जगभर युद्ध चाललेले असतात. समाजासमाजात प्रचंड संघर्ष असतो. ओशनिया, युरेशिया आणि ईस्ट एशिया या 3 एकाधिकारशाही देशात हे जग विभागलेलं आहे. सगळ्या देशात हुकुमशाही राजवट असते. पूर्वी जगात एक मोठी क्रांती घडलेली असते आणि त्यानंतर हे असं जग अस्तित्वात आलेलं असतं. एअर स्ट्रीप 1 हा ओशनिया देशातला एक प्रांत असतो. एअर स्ट्रीप 1 म्हणजेच पूर्वाश्रमीचं ग्रेट ब्रिटन. या देशावर द पार्टी या पक्षाची सत्ता असते. या पार्टीची भूमिका इंगसॉक म्हणजेच इंग्लिश सोशलिझम ही असते. या पार्टीचा प्रमुख नेता हा फक्त बिग ब्रदर या नावाने प्रसिद्ध असतो आणि सामान्य लोकांनी केवळ चित्रवाणी संचांवर त्याचा फोटो बघितलेला असतो. या बिग ब्रदरचा पर्सनॅलिटी कल्ट इतका मोठा असतो की सगळीच शासन यंत्रणा या पर्सनॅलिटी कल्टनं झाकळून गेलेली असते. कुठलाही विरोधी विचार ही पार्टी सहन करत नसते. थॉट पोलीस नावाची अति ताकदवान पोलिसी संघटना अतिशय बारकाईनं
आपल्या नागरिकांवर पाळत ठेवत असते. त्यासाठी संघटना टेलिस्क्रीन्स म्हणजेच दुहेरी चित्रवाणी संच, कॅमेरे आणि लपवलेले मायक्रोफोन्स या सर्वांचा सर्रास वापर करत असते. ज्यांचा विरोध आहे हे कळताच ती माणसं अनपर्सन्स बनतात आणि चक्क गायब होतात. इतकंच नाही तर ती कधी अस्तित्वात होती याचा पुरावा नष्ट केला जातो, त्यांची नावनिशाणे देखील उरत नाही. उशिना देशातील लंडन या शहरात विन्स्टन स्मिथ हा इसम राहत असतो. तो मिनिस्ट्री ऑफ ट्रूथ या मंत्रालयात काम करत असतो. तो एक मध्यम फळीतला अधिकारी असतो. त्याचं मुख्य काम हे असतं की शासनाच्या विचारानुसार आणि धोरणानुसार इतिहास बदलून तो परत लिहायचा. अर्थात शासनाचा विचार नेहमीच बदलत असल्यामुळे वेळोवेळी त्यानुसार इतिहास बदलून तो लिहिण्याचं काम कधीच संपणारं नसतं. जुन्या वृत्तपत्रात बदल करून हे काम विन्स्टन स्मिथ करत असतो. वृत्तपत्रांच्या मूळ प्रतिमक नलिकांमध्ये टाकले जातात. या नलिकांना मेमरी होल्स असं म्हटलं जात असतं. या नलिका शेवटी एका भल्या मोठ्या भट्टीमध्ये रिकाम्या होत असतात, त्यामुळे अशा जुन्या वृत्तपत्रांचा मागमूसही राहत नसतो. विन्स्टन स्मिथ हा पार्टीच्या विचारसरणीचा प्रखर विरोधक असतो, पण तसं उघड म्हणून शक्यच नसतं. क्रांती घडण्याची आणि त्या क्रांतीत सहभागी होण्याची त्याची प्रखर आंतरिक इच्छा असते, पण यापलीकडे तो जाऊच शकत नसतो. अर्थात त्याच्या विरोधाची शासनकर्त्यांना कल्पना असल्याची जाणीव त्याला आता झालेली असते. अशा तऱ्हेने तो एक थॉट क्रिमिनल बनला असतो आणि शासनकर्त्यांना त्याची कल्पना असल्यामुळे एके दिवशी आपल्याला अटक होणार याची त्याला खात्रीच असते. विन्स्टन स्मिथ हा एका कामगार वस्तीजवळ राहत असतो. तिथून जवळच एक पुराण वस्तू विकण्याचं दुकान असतं. त्या दुकानात एके दिवशी त्याची चॅरिंग्टन या इसमाशी गाठ पडते. हा चॅरिंग्टन त्या पुराण वस्तूंच्या दुकानाचा मालक असतो. त्या दुकानातून स्मिथ एक डायरी विकत घेतो. या डायरीत तो पार्टी आणि बिग ब्रदर यांच्यावर जहाल टीका करणारे लेख नेमाने लिहू लागतो. कामगार वस्तीत फिरण्याचा त्याचा नित्यक्रमही असतो. हे असं फिरताना स्मिथला प्रकर्षाने जाणवतो की त्या वस्तीत राहणाऱ्या बहुसंख्य लोकांना काहीच राजकीय भान आणि जाणीव नसते. यामुळे तो व्यथित होतो, नाउमेद होतो. स्मिथ जिथे काम करत असतो ना त्या मिनिस्ट्री ऑफ ट्रूथच्या मंत्रालयात त्याच्याबरोबर जुलिया नावाची एक तरुण सुंदर मुलगी काम करत असते. तिचं काम असतं कादंबऱ्या कथा लिहिणाऱ्या यंत्रांची देखभाल करणं. विन्स्टनला असा संशय असतो की ती शासनकर्त्यांची हेर आहे, त्यामुळे तिच्याविषयी त्याला प्रचंड तिटकारा वाटत असतो. विन्स्टनचा वरिष्ठ अधिकारी ओ ब्रायन नावाचा माणूस असतो. विन्स्टनला असं वाटत असतं की हा ओ ब्रायन शासनाच्या विरोधी असणाऱ्या ब्रदरहूड या रहस्यमय संघटनेचा सभासद आहे आणि संघटना गुप्त असते. ही ब्रदरहूड संघटना बिग ब्रदरला विरोध करण्यात अग्रेसर असणाऱ्या इमॅन्युएल गोल्डस्टीन या नेत्यांनी स्थापन केलेली आहे अशी माहिती विन्स्टनला मिळते. असे दिवस जात असतात तर एके दिवशी जुलिया विन्स्टनला एक पत्र देते. या पत्रात तिनं तिच्या त्याच्यावरच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. विन्स्टनला जरी जुलियाबद्दल तिटकारा वाटत असतो ना तरी त्याला तिचा मोह पडतोच. आणि मग काय, त्यांचं प्रेमरेखन सुरू होतं, भेटीगाठी वाढू लागतात. अशा एका भेटीत जुलिया विन्स्टनला सांगते की तिलाही पार्टीबद्दल प्रचंड तिटकारा वाटत असतो. पण त्यांच्या पुढच्या भेटीगाठी दरम्यान विन्स्टनच्या असं लक्षात येतं की जुलियाला राजकारणात फारसा रस नाहीये आणि तिला क्रांती करून सत्ता बदल घडून आणण्यात काडीचे सारस्य नसतं. त्यांच्या भेटीगाठी आधी काही काळ शहरापासून दूर असलेल्या ठिकाणी होत असतात. मग मात्र ते चॅरिंग्टनच्या दुकानाच्या वरच्या मजल्यावर खोली भाड्याने घेऊन तिथे भेटू लागतात. हे प्रेमप्रकरण चालू असताना विन्स्टनला राहून राहून त्याचा गत इतिहास आठवत असतो. पूर्वी 1950 दशकात झालेल्या यादवी युद्धांमध्ये विन्स्टनचं सगळं कुटुंबच बेपत्ता झालेलं असतं. त्याच्या बायकोपासून तो विभक्त झालेला असतो, पण अजूनही त्यांच्या नात्यात विलक्षण तणाव असतो. त्याच्या बायकोचं नाव असतं कॅथरीन.
त्यांना मूल झाले नसल्यामुळे कॅथरीन त्याच्यापासून वेगळी राहत असते. काही आठवड्यानंतर विन्स्टनचा वरिष्ठ असलेला ओब्रायन विन्स्टनला त्याच्या स्वतःच्या घरी बोलवतो. विन्स्टन थोड्या साशंक मनानेच त्याच्या घरी जातो. गप्पा सुरू होतात. गप्पांच्या ओघात ओब्रायन विन्स्टन असं सांगतो की तो ब्रदरहूड संघटनेचा एक जुना सदस्य आहे. या संघटनेबद्दल तो विन्स्टनला बरीच माहिती देतो. नंतर तो इमॅन्युअल गोल्डन लिहिलेलं द थेअरी अँड प्रॅक्टिस ऑफ ऑलिगार्कियल कलेक्टिव्हिझम या पुस्तकाची प्रतही विन्स्टनला पाठवून देतो. विन्स्टनला सगळ्याचं फारच आश्चर्य वाटतं. त्याला धक्काच बसतो. ओशिना देशामध्ये हेडविग नावाचा सप्ताह पाळण्याचा प्रघात पूर्वीपासून चालू झालेला असतो. हेडविगमध्ये नागरिकांनी आपल्या मनात साचलेल्या तिरस्काराच्या रागाच्या भावनांना वाट करून द्यायची पद्धत असते. या हेडविगमध्ये ओशिनियाचं शत्रुराष्ट्र युरोशियन राहतं अचानक ईस्ट एशिया बनतं. हा बदल कोणाच्याच लक्षात येत नाही. पण यामुळे विन्स्टनला त्याच्या मंत्रालयाकडून तातडीने बोलवणं येतं, कारण देशाच्या कागदपत्रात असा तात्काळ बदल करणं अत्यंत आवश्यक असतं. हे विन्स्टनचं काम चालू असतानाच विन्स्टन आणि जुलिया इमॅन्युअल गोल्डस्टीन लिहिलेल्या पुस्तकाचं वाचनही करत असतात. हे पुस्तक त्यांना ओब्रायनने दिलेलं असतं हे आपल्याला माहीत आहेच. गोल्डस्टीनचं पुस्तक वाचून त्यांना अनेक गोष्टींचं ज्ञान होतं. त्यात प्रामुख्याने पार्टी आपली सत्ता कशी अबाधित राखत असते याबद्दल अतिशय उद्बोधक अशी माहिती असते. त्यात पार्टीच्या विविध घोषवाक्यांच्या मागचं तत्वज्ञान देखील सांगितलेलं असतं आणि सतत चाललेल्या युद्धांच्या मागच्या मूळ संकल्पनेविषयी विस्तृत माहिती दिलेली असते. या पुस्तकात शेवटी असंही म्हटलेलं असतं की जर कामगार वर्ग एक होऊन या सत्तेच्या विरोधात संघर्ष करण्यास सज्ज झाला तर मग सत्ता बदल नक्की होऊ शकेल. हे सगळं वाचून विन्स्टन चक्रावतोच. पार्टी सतत सत्तेत राहण्यासाठी इतकी आग्रही का असते याबद्दलही गोल्डस्टीननं त्याच्या पुस्तकाशेवटी लिहिलेलं असतं. पण ते प्रकरण वाचण्याआधीच थॉट पोलीस येतात आणि विन्स्टन जुलियाला अटक करून घेऊन जातात. तेव्हा त्यांना कळतं की चॅरिंग्टन हा खरा या थॉट पोलीस यंत्रणेचा सदस्य असतो आणि त्यांनीच त्यांच्याबद्दल ही माहिती दिलेली असते. विन्स्टन आणि जुलियाना मिनिस्ट्री ऑफ लॉ मध्ये बंदी म्हणून ठेवण्यात येतो. काही वेळाने तिथे ओब्रायन येतो. तेव्हा विन्स्टन आणि जुलियाच्या लक्षात येतं की तो देखील थॉट पोलीस या यंत्रणेत एका वरिष्ठ योद्ध्यावर कार्यरत आहे. ओब्रायनची विन्स्टनशी बऱ्याच विषयावर चर्चा होते. प्रश्न सुरू होतात. ओब्रायन विन्स्टनला सांगतो की त्याला हे कधीच कळणार नाही की ब्रदरहूड संघटना ही खरोखरीच अस्तित्वात आहे की नाही. हे तो त्याला असंही सांगतो की इमॅन्युअल गोल्डस्टीनचं जे पुस्तक आहे ना ते त्यानंच आणि पार्टीमधल्या काही वरिष्ठांनी एकत्र मिळून लिहिलेलं आहे. हे ऐकून विन्स्टनला इतका धक्का बसतो की तो जवळजवळ वेळाच होतो. विन्स्टनचा तुरुंगवास बराच काळ चालतो. विन्स्टनचा अनन्वित छळ केला जातो. त्याची उपासमारी केली जाते. हे सगळं केलं जात असतं विन्स्टनला पार्टीच्या विचारसरणीशी पूर्णपणे संलग्न करण्यासाठीच. विन्स्टन त्याच्या परीने या सगळ्या छळवादाला तोंड देण्याचा प्रयत्न करतो पण तो हळूहळू खचत चाललेला असतो. त्याचा प्रतिकार हळूहळू क्षीण होतो. शेवटी ओब्रायन विन्स्टनला खोली नंबर 101 मध्ये घेऊन जातो. या खोलीत प्रत्येक माणूस त्याच्या मनात असलेल्या सगळ्यात मोठ्या भयाचा सामना करेल अशी व्यवस्था केलेली असते. या खोलीत बुकेमुळे पिसाळलेले हिंस्र उंदीर एका मोठ्या पिंजऱ्यात ठेवलेले विन्स्टनला दिसतात. त्याबरोबर त्याचा उरलासुरला प्रतिकारही नष्ट होतो आणि तो शरणागती पत्करतो. तो सगळं खापर जुलियावर फोडतो आणि मग पार्टीशी सदैव एकनिष्ठ राहण्याची शपथही घेतो. काही काळानंतर विन्स्टनची सुटका होते आणि तो त्याचं आयुष्य नव्याने परत सुरू करतो. एके दिवशी त्याची अचानक जुलियाशी गाठ पडते. बोलण्याबोलण्यात उघड होतं की जुलियाचाही विन्स्टन प्रमाणेच अतिशय अमानुष छळ झालेला असतो आणि तिने शेवटी सगळं खापर विन्स्टनवर फोडलेलं असतं. हे कळल्यावर दोघांना हेही कळून चुकतं की ती दोघं आता एकमेकाच्या प्रेमात नाही आहेत. ते असे एका काफेत बसलेले असतानाच ओशनियाच्या लष्कराने युरोशियाच्या लष्कराचा आफ्रिकेत दारुण प्रभाव केल्याची बातमी येते.
विन्स्टन स्मिथ मोठ्या भक्तिभावाने बिग ब्रदरचा स्वीकार करतो आणि कादंबरी इथे संपते. रसिको, जॉर्ज ऑरवेलची कादंबरी डिस्टोपियन साहित्य प्रकारात मोडते. उटोपिया म्हणजेच आदर्श समाज व्यवस्था, डिस्टोपिया म्हणजे त्याच्याबरोबर उलट प्रकार. अत्यंत तणावाखाली असलेला, विखुरलेला, भग्नावस्थेतला समाज. अशा समाजाला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या साहित्य प्रकाराला डिस्टोपियन साहित्य म्हटलं जातं. ही कादंबरी लिहिली आहे 1949 साली आणि या कादंबरीतील कथा घडते 1984 मध्ये. पण जॉर्ज ऑरवेलची ही कादंबरी इतकी विलक्षण आहे की आज 2023 साली देखील ती फ्युचरिस्टिक म्हणजेच भविष्यकाळात घडणारी वाटते. 2084 हे नावही तिला चपखल बसू शकतं. प्रसिद्ध मराठी लेखिका आणि समीक्षक डॉक्टर सुधाते जोशी यांनी या वाङ्मय प्रकाराला मराठीत अनर्थकथा हे नाव दिलेलं आहे. 1984 ही अंगावर काटा आणणारी एक जबरदस्त अनर्थकथा. या कादंबरीची रचना जॉर्ज ऑरवेलनं अतिशय प्रभावीपणे केलेली आहे. ही कथा ऑरवेलनं 3 भागात विभागलेली आहे. पहिल्या भागात त्यानं त्याच्या कथानायकाची म्हणजेच विन्स्टन स्मिथची वेगवेगळ्या प्रसंगातून अगदी तपशीलवार ओळख करून दिलेली आहे. त्याचं रूप, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याच्या मनात चाललेले विचार, त्याचं भावना विश्व, त्याच्या सवयी, त्याचे शेजारी, त्याचं कार्यालयातील काम, त्याचे कार्यालयातील सहकारी, या सर्वातून ऑरवेलनं आपल्यासमोर विन्स्टन स्मिथ उभा केलेला आहे. पण हे करतानाच त्यानं हे भविष्यकाळातलं जगही अतिशय ताकदीने रेखाटलेलं आहे. ऑरवेलनं अनेकविध प्रसंग, या जगातल्या माणसांचं एकमेकांशी होणारं बोलणं, त्यांचं एकमेकांशी असणारं वागणं, त्या जगात घडणाऱ्या घटनांचा त्यांच्यावर होणारा परिणाम आणि त्या घटनांना ते देणारे प्रतिसाद म्हणजेच रिस्पॉन्सेस, या सगळ्यातून हे भविष्यकाळातलं आपल्याला अगदी अपरिचित जग ऑरवेलनं साकार केलेलं आहे. ऑरवेलच्या लेखणीची कमाल अशी की हे सर्वस्वी अनोळखी जग आपल्याला कधीच अविश्वसनीय वाटत नाही. खरं तर या जगात सगळंच अघटित आहे. या जगात केवळ 3 एकाधिकारशाही असलेले देश आहेत आणि त्यांच्यात कायम युद्ध होत असतात. पूर्वी जगभर घडलेल्या क्रांतीनंतर या देशांची जडणघडण झालेली आहे असंही सूचित केलेलं आहे. ओशिनिया या त्यातल्या एका देशात ही कथा घडते. या देशाच्या सत्तारूढ पक्षाच्या घोषणा म्हणजे वॉर इज पीस, स्लेवर इज फ्रीडम आणि इग्नोरन्स इज स्ट्रेंथ अशा आहेत. सर्व नागरिकांवर दुतर्फा चित्रवाणी संचाच्या साह्याने सतत पाळत ठेवली जाते. त्यांच्या जोडीला अनेक ठिकाणी गुप्त मायक्रोफोन्सही असतात आणि गुप्त कॅमेरेही असतात. 85% जनता प्रोल्स या नावाने ओळखली जात असते आणि या कष्टकरी जमातीला कोणीच वाली नसतो. ही जनता जर एकत्रित झाली तर सत्तांतर सहजच शक्य असतं. पण या लोकांचं अज्ञान इतकं प्रचंड असतं की त्यांना केवळ रोजच्या जगण्याशिवाय दुसरा कुठलाही विचार कधीच शिवत नाही. फक्त 4 मंत्रालयांद्वारे या जगाचा कारभार केला जातो. मिनिस्ट्री ऑफ ट्रूथमध्ये फक्त खोट्या बातम्यांचा प्रसार केला जातो, तर मिनिस्ट्री ऑफ लव हा अतिशय भयानक असा तुरुंग असतो. मिनिस्ट्री ऑफ प्लेंटी ही सगळ्याच वस्तूंच्या वापरावर सतत निर्बंध घालत असते आणि मिनिस्ट्री ऑफ पीस इतर 2 देशांशी सतत युद्ध चालू ठेवत असते. ओशिनिया देशाची इतर 2 देशांशी सतत युद्ध चाललेले असतात पण शत्रुपक्ष मात्र सतत बदलत राहतो, कुठलीही आगाऊ सूचना न देता.
इथं माणसं सहजच बेपत्ता होतात आणि त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा पार नाशा केल्या जातात. इथे इतिहास बदलणं आणि तेही सत्ताधाऱ्यांच्या लढीनुसार हे सगळ्यात महत्वाचं कार्य असतं. इथं संभोग फक्त प्रजोत्पादनासाठी केला जातो, प्रेम भावनाला इथे काहीच स्थान नसतं. इथे कादंबऱ्या कथा लिहिण्याची स्वतंत्र यंत्रे असतात. पक्षाच्या विचारप्रणालीच्या विरोधी विचारांना थॉट क्राईम म्हटलं जातं आणि असा विचार करणाऱ्या लोकांना थॉट क्रिमिनल्स म्हटलं जातं. थॉट पोलीस या पोलिसी यंत्रणेद्वारे अशा लोकांचा निपात केला जातो. अशा अनेक अजब गोष्टी या जगात असतात. हे सगळं भयावह जग ऑरवेल कादंबरीच्या पहिल्या भागात हळूहळू आपल्यासमोर उभं करतो आणि या जगाची भयान वास्तवता हळूहळू तीव्र होत जाते ती काही संदर्भाद्वारे, काही प्रसंगातून आणि काही संवादातूनच, दुसरी कुठली टिप्पणी न करता. ही जॉर्ज ऑरवेलच्या लेखणीच्या सामर्थ्याची पावतीच आहे. दुसऱ्या भागात ऑरवेलनं ओशनियाच्या सत्तारूढ पक्षाच्या राजकीय विचारप्रणालीवर अत्यंत विस्तृत विवेचन केलेलं आहे. त्याचप्रमाणे या जगावर अनियंत्रित सत्ता कायम ठेवण्यासाठी सत्ताधारी राबवत असलेल्या अनेक मार्गांबद्दल तपशीलवार माहिती दिलेली आहे. त्यासाठी गोल्डसिनच्या पुस्तकातले अनेक निबंध इथे ऑरवेलने दिलेले आहेत. या सर्वातून या जगाच्या सत्ताधाऱ्यांच्या तत्वज्ञानावर ऑरवेलने प्रकाश टाकला आहे. पण ऑरवेलचं कसब इतकं मोठं की हा प्रकाश जशा अनेक गोष्टी आपल्यासमोर उघड करतो, काहीपेक्षा जास्त गोष्टी अंधारातच ठेवतो. त्यामुळेच भयाचं सावट आणखीनच दाट होतं. या भागात विन्सन आणि जुलिया यांचं प्रेम प्रकरण गवून ऑरवेलने या कथानकाला एक वेगळाच गाट दिलेला आहे. तिसऱ्या भागात सत्ताधाऱ्यांच्या विचारप्रणालीच्या विरोधात असलेल्यांचा विरोध कशाप्रकारे मोडून काढला जातो, पार्टीची विचारसरणी कशाप्रकारे त्यांना स्वीकारायला भाग पाडलं जातं, त्यांचा कसा काटा काढला जातो, याचं अत्यंत हृदयद्रावक वर्णन केलेलं आहे. तसे हे मार्ग आपल्याला पूर्णतः अपरिचित नाहीत. या प्रकारची अनेक उदाहरणं आपल्यासमोर घडलेली आहेत, अजूनही घडत आहेत. पण अशा अमानुष मार्गांची गुंफण ऑरवेलनं या सर्वस्वी भिन्न अशा भविष्यकाळातील भयान जगाशी केलेली असल्यामुळे या मार्गांचं भीतीदायक वास्तव आपल्याला अधिकच जाणवतं, आपल्याला सुन्न करतं. तसं हे कथानक सरळ रेषेत जाणार आहे, पण त्यात भूतकाळाचे अनेक संदर्भ आहेत आणि हे सगळे संदर्भ या जगाच्या अनैसर्गिकतेला बळ देणारे आहेत आणि म्हणूनच ते अतिशय परिणामकारक झालेले आहेत. हे सगळं एका अर्थी मूळ मानवी जाणीवांच्या दृष्टिकोनातून संपूर्णपणे अमानवी असणारं जग आपल्यासमोर साकार करताना ऑरवेलची कथनशैली अतिशय प्रसंगनिष्ठ असल्यामुळे ती फारच प्रभावी झालेली आहे. सगळ्या घटना जरी किती अघटित असल्या ना, तरी त्या नेहमी घडणाऱ्या सामान्य घटनाच आहेत अशा थाटात ऑरवेलनं ही कथा कथन केलेली आहे. त्यामुळेच कदाचित या जगाच्या सत्यतेविषयी आपल्या मनात कुठलाच संदेह राहत नाही. वैचारिक गोष्टींचा उहापोह करताना मात्र ऑरवेलची कथनशैली पूर्णपणे बदलते. ते अतिशय प्रखर होते. कथानक पुढे सरकताना कधी ती अंतर्मुख होते, कधी अवरोधिक, तर कधी वैचारिक, कधी ती अतिशय आक्रमकही होते. पण या सर्वांच्या तळाशी असणारा विषणतेचा सूर मात्र कधीच लपत नाही. नवे ऑरवेलने तो अधोरेखितच केलेला आहे आणि त्यामुळेच या कादंबरीत आपल्या मनात अतिशय खळबळ उडवण्याची अचाट शक्ती आहे. जॉर्ज ऑरवेलच्या भाषेत विलक्षण ताकद आहे. एका विशिष्ट राजकीय विचारसरणीवर आणि अशा प्रकारच्या राजसत्तेच्या अनेक मार्गांनी होणाऱ्या प्रगटीकरणावर, या सत्तेच्या होणाऱ्या आविष्कारातील अनेक पैलूंवर या कादंबरीत अतिशय मार्मिक भाष्य केलेलं आहे. त्यामुळे या भाषेला एक वेगळंच वजन प्राप्त झालेलं आहे.
ऑरवेलची भाषा तशी अत्यंत ओघवती आहे, त्यातली सहजताई अतिशय ठळकपणे आपल्याला जाणवते. या जगाचं स्वरूप मूर्तिमंत आपल्यासमोर साकारण्यात ऑरवेलच्या या सहज सुंदर भाषेचा मोठाच हातभार आहे. कादंबरीच्या सुरुवातीचं हे वाक्यच बघा. इट वॉज अ ब्राईट कोल्ड डे इन एप्रिल अँड द क्लॉक्स वेअर स्ट्रायकिंग 13. या एकाच वाक्यात ऑरवेलनं या जगाची आपल्याला चोळून दाखवली आहे, आणि तीही किती नेमकेपणाने. शेवटी माणसाच्या मनावरची सत्ता ही खरी सर्वंकष सत्ता. ऑरवेलने सत्तेच्या स्वरूपाचं किती यथार्थ वर्णन केलेलं आहे ते बघ. पॉवर इज टिअरिंग ह्युमन माइंड्स टू पीसेस अँड पुटिंग देम टुगेदर अगेन इन न्यू शेप्स ऑफ युअर ओन चूझिंग. किंवा हे बघा, वी नो दॅट नो वन इवर सीजेस पॉवर विथ द इंटेन्शन ऑफ रिलिंक्विशिंग इट. सत्ता आली की स्वातंत्र्य देखील आलंच की. स्वातंत्र्याविषयी ऑरवेलचं भाष्य बघा. फ्रीडम इज फ्रीडम टू से दॅट 2+2 = 4. इफ दॅट इज ग्रांटेड ऑल एल्स फॉलोज. वा, केवढं मोठं सत्य या एका वाक्यात ऑरवेलने सांगितलेलं आहे, हो ना. किंवा हे बघा, अँड इफ ऑल अदर्स एक्सेप्टेड द लाय विच द पार्टी इम्पोज्ड, इफ ऑल रेकॉर्ड्स टोल्ड द सेम टेल, देन द लाय पास इन टू हिस्ट्री अँड बिकम द ट्रूथ. हू कंट्रोल्स द पास्ट रॅन द पार्टी स्लोगन कंट्रोल द फ्युचर. हू कंट्रोल्स द प्रेझेंट कंट्रोल द पास्ट. ब्रेन वॉशिंग म्हणजे काय आणि ते कसं साध्य केलं जातं याविषयीचं इतकं नेमकं भाष्य आपल्याला क्वचित आढळतं, नाही का. आपल्यापुढे नाझी जर्मनीच्या गोबेल्स उदाहरण आहेच की. अशा प्रकारची अनेक वाक्य या कादंबरीत आपल्याला जागोजागी सापडतात, आपल्याला बेचैन करतात, कधी कधी हतबुद्धही करतात. ऑरवेलची प्रखर भाषा अनेक कटू सत्यांची आपल्याला पुनश्च प्रखरतेने जाणीव करून देते, आपल्याला अंतर्मुख करते, गलबलून टाकते. त्यातला खरेपणा आपल्याला भावतो कारण आपण अनेक घटनांचे साक्षीदार आहोत. नाझी जर्मनी, सोव्हिएत रशिया, लॅटिन अमेरिकेतले अनेक देश, चीन इत्यादी. रसिको, माणसाचं माणूसपण हे त्याचं स्वत्व आहे. माणूसपण म्हणजे काय याबद्दल अनेक चर्चा होऊ शकतील, वेगवेगळे विचार मांडले जातील, पण माणूसपण म्हणून काहीतरी आहे हे कोणीच नाकारू शकणार नाही. ऑरवेलनं माणूसपण म्हणजे काय हे किती मोजक्या शब्दात किती परिणामकारकरित्या सांगितलेलं आहे ते बघा. नेव्हर अगेन यू विल बी केपेबल ऑफ ऑर्डिनरी ह्युमन फिलिंग. एव्हरीथिंग विल बी डेड इनसाइड यू. नेव्हर अगेन विल यू बी केपेबल ऑफ लव ऑर फ्रेंडशिप और जॉय ऑफ लिविंग और लाफ्टर और क्यूरियोसिटी और करेज और इंटीग्रिटी. यू विल बी हॉलो. वी शैल स्क्वीज यू एम्प्टी एंड देन वी शैल फील यू विथ आवर सेल्स. इतकं भयंकर सत्य सांगताना ऑरवेलची भाषा इतकी प्रभावी आहे की ते आपल्याला संमितच करते. या कथानकाचा घाटच जॉर्ज ऑरवेलने असा रचला आहे की एका तऱ्हेनं संत असलेला या कथानकाचा वेग अतिशय योग्य आहे याची आपल्याला नेहमी जाणीव होत राहते. या जगाच्या हळूहळू स्पष्ट होत जाणाऱ्या स्वरूपात आपण इतके गुंगून जातो की या कथानकाच्या वेगाचा मुद्दा अतिशय गौण ठरतो. उलट या संत वेगामुळे हे जग आपल्याला अधिकच कळण्यात मदत होते, त्याची भीषणता अधिकच ठळकपणे साकार होते. ऑरवेलनं हे कथानकाच्या वेगाचं गणित इतक्या सफाईदारपणे कथानकाच्या एकंदर रचनेतच गोवलेलं आहे की त्यामुळे या कथानकाला एक वेगळीच खोली प्राप्त झालेली आहे, आणि म्हणूनच या जगाची विश्वासार्हता अनेक पटींनी वाढलेली आहे. अनेक विविध व्यक्तिरेखांचा या कथानकात वावर आहे. अगदी दुय्यम व्यक्तिरेखांनाही या कादंबरीत फार महत्व आहे, कारण या जगाच्या बांधणीत निर्मितीत त्यांचंही अतिशय महत्वाचं स्थान आहे. यात विन्स्टन स्मिथचा
मिनिस्ट्री ऑफ ट्रूथ मधला सहकारी एम्पल फोर्थ आहे, ज्याला बंदीवान केलं जातं कारण रुद्र्याद किपलिंगच्या कवितेतला तो गॉड हा शब्द तसाच ठेवतो आदेश न मानता, कारण गॉड या शब्दाशी यमक जोडणारा दुसरा शब्द त्याला मिळत नाही. चॅरिंगटन हा वृद्ध दुकानदार जो एक खरा थॉट पोलीस असतो. विन्स्टनची दोरावली बायको कॅथरीन, जी विन्स्टनशी फक्त पार्टीच्या हुकमामुळे लग्न करते पण तिला मूल होत नाही म्हणून ती विभक्त होते. या जगात घटस्फोटाला परवानगी असते ती फक्त प्रोल्स यांनाच. विन्स्टनचा ऑर्टर पार्टीशी एक निष्ठ असलेला शेजारी पार्सन्स, त्याची बायको मिसेस पार्सन्स, अचानक बेपत्ता झालेला विन्स्टनचा मंत्रालयातले सहकारी सिम यांचा समावेश आहे. या प्रत्येक व्यक्तिरेखेद्वारा या जगाचे विविध पैलू स्पष्ट करण्याचं अनोखं तंत्र ऑर्वेलनं वापरलेलं आहे. पण यातल्या प्रमुख व्यक्तिरेखा खऱ्या तर पाचच. विन्स्टनचा वरिष्ठ ओ ब्रायन, जो ब्रदरहूड या गुप्त विरोधी संघटनेचा सदस्य असल्याचं भासवतो पण तो खरा थॉट पोलीस संघटनेचा वरिष्ठ अधिकारी असतो. विन्स्टनची प्रेयसी जुलिया, बंडखोर, पार्टीला विरोध असणारी पण तसा राजकारणात फारसा रस नसणारी, छोट्या छोट्या कृतीतून बंडखोरी करण्यात धन्यता मानणारी पण आपलं स्वतःचं जीवन क्रांतीसाठी बदलण्यात बिलकुल रस नसलेली. आपला कथानायक विन्स्टन स्मिथ, सगळ्याची कल्पना असणारा, क्रांतीचं स्वप्न बघणारा, पार्टीविषयी आणि क्रांतीपूर्वीच्या जगाविषयी कुतूल असणारा, पार्टीच्या विचारसरणीचा प्रखर विरोधक असलेला पण एकाकी असणारा एक सामान्य माणूस, जो शेवटी सर्व शक्तिमान सत्ताधाऱ्यांना शरण जातो आणि त्यांची विचारसरणी भक्तिभावाने स्वीकारतो. या साऱ्याच व्यक्तिरेखा ऑर्वेलनं वेगवेगळ्या प्रसंगातून, त्यांच्या संभाषणातून, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या विचारांद्वारे, त्यांच्या भावना विश्वाद्वारे अतिशय ताकदीनं रंगवलेले आहेत, त्यांना जिवंत केलेलं आहे. पण शेवटी या कथानकावर दाट छाया आहे ती फक्त दूरचित्रवाणी पडद्यावर दिसणाऱ्या दोन माणसांची. एक म्हणजे ओशनियाचा सर्वे सर्वा बिग ब्रदर, ज्याच्या व्यक्तिपूजेमुळे त्याला जणू देवाचा दर्जा मिळालेला असतो आणि जो शासनाच्या अनेक दडफेच्या वृत्तातून व्यक्त होतो, आणि दुसरा त्याचा काल्पनिक प्रतिस्पर्धी इमॅन्युएल गोल्डस्टीन, बिग ब्रदरचा प्रखर विरोधक, शॅडोई म्हणजेच गुप्त संघटना असलेल्या ब्रदरहूडचा संस्थापक आणि संचालक, पण शेवटी पार्टीनेच घडवलेला, आकार दिलेला, पार्टीचा आणि पर्यायाने देशाचा शत्रू. हे दोघेही आपल्याला कधीच भेटत नाहीत पण त्यांचं अस्तित्व, त्यांच्यातला खरा नसलेला पण जरूर खरा वाटणारा संघर्ष आपल्याला पानोपानी जाणवत राहतो. गोल्डस्टीनमुळेच ओशनियातल्या लोकात नेहमीच एकी राहते आणि त्यामुळेच त्याची निर्मिती पार्टीनेच केलेली असते हे सत्य कळल्यावर तर या दोन्ही व्यक्तिरेखा अधिकच गहऱ्या होतात, आपल्या मनात ठाण मांडून बसतात. तसे या कादंबरीत संवाद कमीच आहेत पण जे आहेत त्यांचाही उपयोग या जगाच्या खऱ्या स्वरूपावर प्रकाश टाकण्यासाठीच ऑर्वेलने केलेला आहे. त्यामुळे या संवादांना कादंबरीच्या कथानकाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे. या संवादात विरोधाभास मात्र भरपूर आहे, ज्यामुळे असत्याला सत्य म्हणून प्रसारित करण्याचं आणि जनमानसावर ते बिंबवण्याचं सत्ताधाऱ्यांचं अघोरी तंत्र आणखीनच ठळक होतं. त्यातली योजनाबद्ध क्रूरता आपल्यासमोर अधिकच स्पष्ट होते. जॉर्ज ऑर्वेलची विलक्षण कादंबरी प्रकाशित झाली 1949 साली. प्रसिद्ध झाल्यावर या कादंबरीला जगभरच्या वाचकांनी डोक्यावर घेतलं. टीकाकारांनी तिची मुक्त कंठाने स्तुती केली. पण या कादंबरीतलं सत्य अतिशय बोचक असल्यामुळे तिच्यावर बंदी घालण्याचे प्रयत्न झाले किंवा तिला न्यायालयात आव्हान देण्यात आलं की ती सबवर्सिव्ह म्हणजेच विध्वंसक किंवा आयडियोलॉजिकली करप्टिंग म्हणजेच वैचारिक भ्रष्टाचारी आहे म्हणून. या सर्वातून ही कादंबरी ताऊन सुरापून बाहेर पडली. अर्थात अनेक प्रसिद्ध डिस्टोपियन कादंबऱ्यांच्या वाटेला हे बुक आलेलेच आहेत, ज्यात झामॅटेनची विही कादंबरी, हक्सलेची
ब्रेव न्यू वर्ल्ड, ज्यावर मी या मालिकेत आधी बोललेलो आहे. ऑर्थर कोस्लरची डार्कनेस ॲट नून, यावरही आधी बोललेलो आहे. सुप्रसिद्ध स्वीडिश कादंबरीकार आणि कवी केरिन बोए ची कॅलोकिन आणि रे ब्रॅडबेरीची फॅरनहाईट 451 या जगप्रसिद्ध कादंबऱ्यांचा समावेश होतो. या कादंबरीवर आधारित अनेक नभोवाणी नाट्य सादर झालेली आहेत, अनेक चित्रपट आलेले आहेत, रंगभूमीवर नाटकं सादर झालेली आहेत, संगीतिका आलेली आहेत, अगदी बॅलेज आणि ऑपेराज देखील. प्रथम रशिया आणि चीनमध्ये या कादंबरीवर बंदी घातली गेली, पण पुढे या देशातही या कादंबरीची भाषांतरे प्रसिद्ध झाली. आजपर्यंत जगभरच्या 65 भाषांमध्ये या कादंबरीची भाषांतर झालेली आहेत. या कादंबरीचा इंग्रजी भाषेवर प्रचंड प्रभाव पडलेला आहे. बिग ब्रदर, रूम 101, थॉट पोलीस, थॉट क्राईम, डबल थिंग, न्यू स्पीक असे या कादंबरीतले अनेक शब्द इंग्रजी भाषेत रूढ झालेले आहेत. एकाधिकारशाही राजवटीसंबंधी हे शब्द या संज्ञा वापरले जातात. अर्ल्ड सक्सलेच्या ब्रेव न्यू वर्ल्डशी या कादंबरीची सतत तुलना झालेली आहे. जशी हक्सलेच्या ब्रेव न्यू वर्ल्डची याव्यग्नी झामॅटिनच्या वी या कादंबरीशी नेहमीच तुलना केली गेलेली आहे. रसिको, जॉर्ज ऑरवेलची ही कादंबरी जरी भविष्यकाळात घडणारी असली ना, तरी ही कादंबरी खरं तर प्रत्येक युगाला लागू होणारी आहे. कारण मानवाच्या सत्तेच्या हवासाला कधीच अंत नाही. अनादिकालापासून आजपर्यंत यात काही फरक पडलेला नाही आणि पुढे तो पडेल अशी शक्यता नाही. म्हणूनच सत्ता कारणातल्या अनेक पैलूंवर झगझगीत प्रकाश टाकणारी जॉर्ज ऑरवेलची असाधारण कलाकृती काळातीत ठरलेली आहे. माणसाचं माणूसपण त्याच्या स्वातंत्र्यात आहे, मुख्यतः विचार स्वातंत्र्यात. हे अत्यंत आक्रमक पद्धतीने विरोधाभासाचा मुक्त वापर करून जॉर्ज ऑरवेलनं या कादंबरीत अधोरेखित केलेलं आहे. पाशवी सत्तेचं खरं विधारक स्वरूप आपल्यासमोर मांडताना ऑरवेलनं अतिशयोक्तीचाही अत्यंत कल्पकतेने वापर केलेला आहे. पण आपला सर्वांना अंतर्मुख करणारा, आपला थरका उडवणारा प्रश्न हा आहे की खरंच अतिशयोक्ती आहे का? कादंबरीत वर्णन केलेल्या अनेक गोष्टी काही प्रमाणात तरी प्रत्यक्षात घडलेल्या आहेत, घडत आहेत, आणि आपण त्याचे साक्षी आहोत. नाझी जर्मनी असो, सोव्हिएत युनियन असो किंवा चीन असो, लॅटिन अमेरिकेतले आणि आशिया आफ्रिकेतील अनेक देश असोत, अमानुष जुलूम आणि दडपशाही हे सगळं त्या देशातल्या लोकांनी अनुभवलेलं आहे, भोगलेलं आहे. नागरिकांवर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नजर ठेवण्याचा मोह लोकशाही राजवटांनाही आवडता आलेला नाही, हेही सत्य आहे. सत्ता प्राप्तीसाठी आणि अशी निरंकुश सत्ता अबाधित ठेवण्यासाठी कोणताच मार्ग अवैध नसतो याला मानवाचा इतिहास साक्षी आहेच की. खरी सत्ता म्हणजे जनमानसांची मनं काबीज करणं हीच होत. हे ऑरवेलनं अत्यंत मार्मिकपणे या कादंबरीत काही वेगळं न सांगता सांगितलेलं आहे. आपली सर्वांचीच आयुष्य हळूहळू बिघाकडे चाललेली आहेत. आपलं माणूसपण आपण हळूहळू हरवत चाललेलो आहोत आणि आपली असहाय्यता आपल्याला बोचत आहे. हे बघा ना, नेटफ्लिक्सवर जर एखादा चित्रपट आपण अर्धवट सोडला तर दुसऱ्या दिवशी तो चित्रपट पुढे पाहण्याचा संदेश आपल्याला येतोच की. बिग ब्रदर इज वॉचिंग यू हे आजच्या जगाचं वास्तव आहेच, पण ते किती भयानक आहे याची जाण अजून पूर्णपणे आपल्याला झालेली नाही हे तेवढंच खरे आहे. आणि हीच खरी आजच्या युगाची शोकांतिका आहे. जॉर्ज ऑरवेलनं जणू मानवी समाजाच्या भविष्याची एक शक्यता या कादंबरीद्वारे सांगितलेली आहे. पण ही शक्यता केवळ शक्यता राहिलेली नाही आणि हे भयानक सत्य आपण नाकारू शकत नाही, हेच खरं दुर्दैव आहे. डिस्टोपियन कादंबऱ्यांच्या प्रमुख लेखकांना एका अर्थी द्रष्टच म्हटलं पाहिजे, कारण त्यांनी कल्पलेल्या शक्यता आता प्रत्यक्षात उतरू लागलेल्या आहेत. 1984 या दृष्टीने फार महत्वाची कलाकृती आहे. सोव्हिएत युनियनच्या राजवटीच्या जगावरच्या वाढत्या प्रभावाच्या काळात ती लिहिली गेली असल्यामुळे तिचा रोग त्या राजवटीवर आहे अगदी उघड आहे. पण तिचा आशय केवळ कम्युनिझम पुरता मर्यादित नाही, तर कुठल्याही तऱ्हेच्या एकाधिकारशाहीवर ऑरवेलचं हे भेदक भाष्य आहे. आणि एका अर्थी जुलमी अमानुष राजवटीचं
एक अत्यंत यथार्थ चित्रण तर आहेच. जॉर्ज ऑर्वेलची कादंबरी एक राजकीय कादंबरी आहे. वीला विज्ञान कथेचा बाज आहे तर ब्रेव न्यू वर्ल्डला सामाजिक कथेचा. पण कोस्लरच्या डार्कनेस ॲट नून सारखीच 1984 ही संपूर्णपणे राजकीय कादंबरी आहे आणि या कादंबरीचं एक ठळक वैशिष्ट्य आहे. डिस्टोपियन साहित्याला जगनमान्यता प्राप्त करून देण्यात या कादंबरीचा मोलाचा वाटा आहे. पुढे कूर्ट वॉनेगट, मार्गरेट ॲटवूड यासारख्या दिग्गज लेखकांनी हा साहित्य प्रकार वाढवला आणि जोपासला. जुलमी, एकाधिकारशाही, पोलीस स्टेट राजवटीच्या अमानुष आणि भेसू रूपाचं अत्यंत प्रत्येकारी चित्रण करणारी जॉर्ज ऑर्वेलची ही असामान्य कलाकृती आज जागतिक वाङ्मयात एक कल्ट क्लासिक म्हणून मान्यता पावलेली आहे आणि यात आश्चर्य काहीच नाही.